लोकशाही बळकट करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाकडून सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन अर्थात स्वीप हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आज श्री महर्षी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी मतदान करा हे शब्द ड्रोनद्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी विनय गौडा हे म्हणाले की असे उपक्रम जिल्ह्यात राबवले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्कीच वाढू शकेल. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे, त्यांच्या माध्यमातून ही जनजागृती राबवली तर ते आपल्या आई वडिलांना मतदान नक्की करावं यासाठी प्रोत्साहित करतील. नमस्कार. मतदानाच्या टक्केवारी वाढावे याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत. त्याच्यामध्ये टर्नआउट इम्प्रूव्हमेंट प्लॅन केलेला आहे, बूथ लेवल मॅनेजमेंट करतो आहे आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रत्येक गावामध्ये मतदान जनजागृतीचा वेगवेगळा कार्यक्रम घेतो आहोत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे विद्यार्थी, तो शाळा आणि त्याच्यामध्ये असलेल्या विद्यार्थींमध्ये मतदानाच्या बाबतीत आणि लोकशाहीच्या बाबतीत जनजागृती करण्याचा मोठा उपक्रम घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज इकडे एक कार्यक्रम होता. विद्यार्थी जो आहे, आजचा विद्यार्थी पुढच्या आपला राष्ट्राचा भविष्य आहे, तो त्यांना व्यवस्थित याच्या बाबतीत जनजागृती केलं तर ते जाऊन त्यांच्या घरी असलेला त्यांच्या आई वडील, त्यांच्या नातेवाईक आणि इतर लोकांच्या ते सांगू शकतात आणि आपला पूर्ण लोकशाही आणि आपला या इलेक्शनच्या मध्ये मतदानाच्या टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढू शकतो.